आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड इथं मुक्कामी आहे. या वारीच्या वाटेवर दिवे घाटाचा अवघड असा प्रवास पार केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता सासवडमध्ये मुक्कामाला आलेली आहे. आणि या ठिकाणी एक वेगळा बंधुप्रेमाच्या भेटीचा सोहळा संपन्न झालेला आहे. त्या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल दिवे घाट चढून या ठिकाणी सासवडला मुक्कामाला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे लहान बंधू सोपान काका यांचं हे समाधीचं स्थळ अशा या पवित्र गावी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ सोपान काका या दोघांची बंधुप्रेमाची भेट या गावी होत असते. सकाळपासूनच या ठिकाणी सासवडकरांनी दर्शनासाठी फार मोठी गर्दी केलेली आहे. आपण पाहू शकाल सकाळी या ठिकाणी माऊलींच्या पादुकाला अभिषेक करण्यात आला, त्यानंतर या ठिकाणी दुपारी नैवेद्य दाखवण्यात येत आहे. या पालखी तळावरती पाठीमागं नित्यनेमाचं कीर्तनही त्या ठिकाणी चालू आहे. एकंदरीत दिवसभराचा हा प्रवास उरकून या ठिकाणी माऊली आजही सासवडलाच मुक्कामी थांबणार आहेत आणि उद्या सकाळी त्या ठिकाणी जेजुरीकडे रवाना होणार आहेत. कॅमेरामन दशरथ राकुंडेसह बालाजी बोर्डे, AM न्यूज, सासवड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.